घराणेशाहीला फाटा देत ठाण्यामध्ये शिवसेनेनं मीनाक्षी शिंदे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली. ठाण्यासारख्या महत्वाच्या पालिकेची धुरा सांभाळण्यासाठी मीनाक्षी शिंदे कशा सज्ज झाल्यात जाऊयात आणि बघूया. आपण आलो आहे ठाण्याजवळच्या मानपाड्याच्या या काही छोट्या गल्ल्यांमध्ये आणि इथून सरळ पाठीमागे जाऊन मी तुम्हाला ठाण्यातल्या एका खास व्यक्तीची भेट करून देणार आहे. तुम्ही म्हणाल की अशी कोण खास व्यक्ती आहे की जी मानपाड्याच्या या छोट्या गल्ल्यांमध्ये राहते. चला आपण पाहूया. आणि आपल्यासोबत आहेत ठाण्याच्या प्रथम नागरिक आणि नवनिर्वाचित महापौर मीनाक्षीताई शिंदे. मीनाक्षीताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. काय सांगाल, काल परवापर्यंतची प्रचाराची धावपळ किंवा काल परवापर्यंतचं घर सांभाळून नगरसेवक आणि बाकी प्रभागातली कामं बघणं आणि आता थेट महापौर, दोन चार दिवसात एकदम बदल वाटला? खरंच खूप स्पेशल वाटायला लागलं. काल जसं गडकरीला कार्यक्रम झाला तेव्हा मी सांगितलं की मागच्या बाकावर बसणारे विद्यार्थी डायरेक्ट शाळेची हेडमास्टर झाली असं कुठेतरी फिलिंग वाटलं मला. खूप स्पेशल फील करत होती. ही जी धावपळ आहे नेहमीची असते पण आता ह्या दोन दिवसात असं फील होतं की ह्या प्रभाग सोडून पूर्ण ठाणे शहराचा विचार करायला लागतो. ठाणे झपाट्यानं बदलत आहे त्याच्यामुळे तुम्हालाही त्या दृष्टीने काही वेगळा विचार केला आहे? आता 25 वर्ष जसं शिवसेनेची सत्ता आहे आमची ठाण्यावरती तर त्याच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट सिटीकडे बरीच कामं केलेली आहेत. तर त्या दिवशी उद्धव साहेब आले त्यावेळी बोलले की ठाण्यामध्ये जर आपल्याला काहीतरी प्रेक्षणीय स्थळ बघायचं आहे तर ठाण्यामध्ये अशी काय आहेत की जिथे आपण सांगू की बाबा माझा माणूस कोण आलाय पाहुणा ठाण्याला तर त्याला नेऊन हे दाखवायचं आहे म्हणून. तर अशा प्रकारचं काहीतरी विजन ठेवायला लागेल की जेणेकरून ते पर्यटन स्थळ जे असतात तसं करायचं मानस चालू आहे. की जसं खूप टोलेजंग ठाणं पण आहे आणि एकदम छोट्या झोपडपट्ट्यांचंही ठाणं आहे तर असा मेळ कसा साधणार तुम्ही? मी ज्या प्रभागातनं निवडून आले ते पण पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही फारसा काय आम्हाला हे होईल कारण झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकं आणि इमारतीमध्ये राहणारे लोकांची मानसिकता थोडी वेगळी जरी असेल तरी कामं करण्याच्या दृष्टीने मी पहिला विचार झोपडपट्टीवाल्यांचा करेल की तिथे जो विकास राहिलेला आहे त्या करण्याचा प्रयत्न करेल. या प्रचाराच्या दरम्यान तुमच्या मिनिस्टरचा तुम्हाला कसा पाठिंबा राहिला? खरं तर फक्त मी प्रचार करत होती पण त्याच्या मागचं सगळं श्रेय माझ्या मिस्टरांचं असेल कारण त्यांची जी धावपळ असायची उशिरापर्यंत सगळ्यांच्या मिटिंग्स घेणं असेल किंवा माझ्या ह्या गेल्या 10 वर्षाच्या प्रचारामध्ये माझ्या नवऱ्यांनी जेवढी मेहनत घेतलेली आहे खरं तर तिकीट त्यांना पण मिळत होतं पण त्यांनी ते नाकारून नाही माझ्या मिसेसला द्या आणि तिला पुढे जाऊ दे म्हणून हा जो विचार केला हा प्रत्येक पुरुषाने करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही का असा विचार केला, म्हणजे साधारण पुरुषांना पुढे जायला आवडतं मोठं व्हायला आवडतं, तुम्ही पण एवढे वर्ष काम करताय शिवसेनेचं, मग तुम्ही त्यांना का बरं तिकीट दिलं? कारण की प्रथम जेव्हा 2007 लेडीज वार्ड झाला तेव्हा लेडीज झाल्यानंतर दुसराही लेडीज झाला आणि दुसरा लेडीज झाल्यानंतर दोनचा पॅनल झाल्यानंतर मी तिलाच चॉईस केलं. बोला तुला जास्त माहिती पडत चालली आहे तर तूच पुढे राह, मी तुझ्या पाठी म्हणून तिला पुढे गेला. आज जरी तिला गाडी भेटली तरी मी तिच्या गाडीत बसलो नाही अजूनपर्यंत, मी माझ्याच गाडीत फिरतोय. बाकी तुमचा दिवस कसा असतो, म्हणजे सकाळी आता तुम्हाला 2 मुली आहेत कॉलेजला शाळेत तर मग सगळं कसं असतो दिवस? 5 उठायला लागतं, मुलीची तयारी वगैरे करायला लागते. माझी एक मुलगी 9वीत आहे हॉलीक्रॉसला तर ती जे केस बांधण्यापासून सगळं करून तिचं टिफिन वगैरे देऊन मग पाणी वगैरे भरायचं मग सकाळचे नाश्त्याची तयारी करायची आणि मग 11-11:30 जेवणाची वगैरे अर्धी तयारी करून आता कसं झालं जबाबदारी वाढली त्याच्यामुळे माझी मोठी मुलगी 14 आहे ती सांगते की जर काम राहिलं तर राहू दे तू ऑफिस अटेंड कर म्हणून. त्याच्याप्रकारे म्हणजे फॅमिलीचं पण फुल सपोर्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं इझी होईल मला असं वाटतं. महिलांचं बघा घरात करून नंतर बाहेर करतात तर ती सगळ्यात मोठी जबाबदारी पार पडतात असं वाटतं मला. पुरुषांपेक्षाही जास्ती महत्वाचं काम महिलांचं असतं. ठाण्याकरता आता महापौर झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट म्हणजे आता तर सगळे प्रोसेसमध्ये कामं चालूच आहेत. आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार असेल आमच्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जी रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच अंशी सगळे घोषणांचा पाऊस करतात पण मुळात कामं होत नाहीत तर आमच्या माध्यमातून ती कामं करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बोलण्यापेक्षा जास्त करण्यावर भर असेल माझा. हे असं एक अगदी तुमच्या माझ्यासारखं हे कुटुंब आहे, चौकोनी कुटुंब आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत घोषणांचा पाऊस खूप झाला,
इथून पुढे मीनाक्षीताई प्रयत्न असा करणार आहेत की त्यातली कामं ही प्रत्यक्षात उतरतील. कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे. तेव्हा ठाणेकरांची स्वप्न साकार करण्यासाठी मीनाक्षी शिंदे यांना आपण शुभेच्छा देऊया आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत राहा ABP माझा.